नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभेत पाडणे जगताप वर जाहीरपणे उघड. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी व्हावी, नीलम गोरेंची मागणी. दुचाकी स्वारी युतीला अडून भरसते तिच्याबरोबर अश्लील वर्तन, दोन आरोपींना केली पोलीस. आणि मावळ लोकसभेतील भाजप शिवसेनेची बैठक अनेक अंगाने चर्चे. आता बातम्या सविस्तराने. मावळ लोकसभेसाठी युतीची बैठक सुरू झाली. पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी असणारं शीतयुद्ध जगतापांनी या निमित्ताने उघडपणे दाखवून दिलंय. बैठकीच्या आधी दिवंगत आणि गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शहर कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यावेळी जगताप उपस्थित होते, मात्र तिथून बैठकीला येण्याऐवजी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवून बैठकीला पाठ फिरवली आहे. बैठकीत अचानक एकाने पत्रक वाटल्याने गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांच्या हातात ती पत्रकं वाटली गेली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. गोंधळ अधिक होण्याआधीच ती पत्रकं एकाने ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी केंद्रीय गृह खात्याने करावी अथवा आव्हाडांनी स्वतः ते विधान न्यायालयात सिद्ध करावं, असं आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी केलंय. आव्हाड आणि दिवंगत आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे राफेलचा पहिला बळी असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. याच विधानांवर गोरेने हे आव्हान केलं, तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी हे असंस्कृतपणाचं विधान त्यांच्यावर बुमरँग करेल असं सूचित केलंय. मी काल म्हणून स्वतः अंत्ययात्रेला गेलो होतो. एक सामान्य कार्यकर्ता पासून ज्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली ते संरक्षण मंत्र्यापर्यंत त्यांचा स्वभाव, वागणं, बोलणं, अभ्यास, स्वतः इंजिनियर होते आणि गोव्यासारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घोघवीत यश मिळवून देण्यात त्यांचा खूप सिंहाचा वाटा होता. ते खूप कष्ट करायचे, फिरायचे, ते स्वतः एकटेच फिरायचे, पोलीस बंदोबस्त कधी फार घ्यायचे नाहीत. स्वतःची स्कूटर काढायची, एक साधी पॅन्ट आणि एक त्यांचा मॅनेला असा साधा त्यांचा ड्रेस असायचा, हवाई चप्पल घालायचे. त्यामुळे खूप लोकप्रिय होते ते सामान्य माणसांच्यामध्ये आणि एक चांगला नेता गेला. खूप कामं मला पुण्याच्या पुरतं सांगावंसं वाटतं की पुण्यात मिलिटरीची खूप स्थानक आहेत, त्याच्या संदर्भात वारंवार बैठका दिल्लीला आणि मुंबईला झाल्या तेव्हा ते खूप पॉझिटिव्ह होते आणि पुण्यातले खूप मार्ग म्हणजे मागण्या आमच्या ज्या होत्या त्या सोडवण्याकरता त्यांनी मदत केली. आता त्यांच्याविषयी कोणी काहीतरी लिहिलं, मला असं वाटतं की आपली संस्कृती अशी नाही आहे. आपण काय बोलावं काय नाही ह्याचं भान ठेवलं पाहिजे आणि माणसाच्या मृत्यूनंतर तर कधीच कोणाची काही हे नसते, आपण विसरून जातो सगळं आणि त्याला आदरांजली वाहत असतो. पण असं बोलणाऱ्यांची एक वेगळी संस्कृती, एक वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये काही लोक निर्माण करतायत, पण हे त्यांच्यावरती बुमरँग होईल असं मी सांगतो. त्यामध्ये जाऊन कारण असे निराधार आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवणं म्हणजे त्यांचे निकटवर्तीय, त्यांचे कुटुंबीय यांना किती मोठ्या प्रमाणात आपण मनस्ताप देतोय. आणि म्हणून असं बेजबाबदार विधान एका संरक्षण मंत्र्यांबद्दल करणं हे खरोखर मला असं वाटतं केंद्रीय पातळीवर स्वतः जितेंद्र आव्हाडांची चौकशी व्हावी आणि तशी चौकशी सरकारने केली नाही तर त्यांनी स्वतःहून कोर्टाकडे ते पुरावे द्यावेत असं मी त्यांना आव्हान देते. दुचाकीस्वार युवतीला अडवून भर रस्त्यात तिच्याबरोबर अश्लील वर्तन करून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार युवती एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. शनिवारी रात्री युवती मित्रांबरोबर बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये गेली होती. मध्यरात्री 2:30 सुमारास दुचाकीस्वार युवती बाणेर भागातून जात होती. त्यावेळी बाणेर येथील दूरध्वनी केंद्राजवळ दुचाकीस्वार युवतीला दुचाकीवरून आलेले आरोपी धनकुडे आणि कळमकर यांनी अडवले. दोघांनी तिच्याबरोबर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर युवतीने घाबरून दुचाकी वेगाने पुढे नेली. धनकुडे आणि कळमकर यांनी तिला धक्काबुक्की केली. या घटनेमुळे घाबरलेल्या युवतीने या घटनेची माहिती तिच्या मित्राला दिली. त्यानंतर दुचाकीवरील आरोपी पुन्हा तिथे आले आणि युवतीचे केस पकडून तिचे डोकं आपटत होते. बोळीमध्ये घरी जात असताना दोन युवकांनी तिचा पाठलाग त्या ठिकाणी येऊन तिला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यात तात्काळ आरोपींना अटक करून माननीय कोर्टासमोर हजर करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. मावळ लोकसभेतील भाजप शिवसेनेची बैठक अनेक अंगांनी चर्चेत राहिली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर आज पुन्हा एकदा उघड झालाय. युतीचा उमेदवार कोण यावरून ही परस्पर विधानं समोर आली आहेत.
युतीची बैठक सुरू होता जगतापसह त्यांच्या गटाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आले. बैठकीआधी जगताप पिंपरीतील भाजपच्या शहर कार्यालयात आले होते. तिथे दिवंगत आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. जगताप श्रद्धांजली वाहण्यास उपस्थित असल्याची प्रेस नोट ही प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचली, पण नंतर मोबाईल स्विच ऑफ करून जगतापाने अकोड येथील युतीच्या बैठकीला येणं टाळलं. असं असताना बापट यांनी मात्र जगतापांची पाठराखण केली आहे आणि ते 2 दिवसांपूर्वीच माझ्या परवानगीने बाहेर गेल्याचं सांगितलंय. दुसरीकडे युतीच्या उमेदवारीवरून ही मतभिन्नता दिसली, मात्र कामाला लागण्याचा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिलेले आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसं जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केला आहे. आणि म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी या 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 8 दिवसांपूर्वी या लोकसभा मतदारसंघातून मला काम करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि त्यांचा आदेश मानून मावळ लोकसभा मतदारसंघातली पहिली बैठक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुतीची पनवेल या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी, खास करून रामशेठ आणि त्यांच्या नेतृत्वावर खाली काम करणारे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि भारतीय जनता पक्षाचे त्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आमचे नेते आदरणीय सुभाष देसाई यांनी त्या बैठकीमध्ये देखील जाहीरपणे सांगितलं की 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून कोण असं कुणाच्या मनामध्ये शंका असेल तर आमचे खासदार श्रीरंग बारणे हेच पुढचे उमेदवार असेल अशा प्रकारची जाहीर त्या ठिकाणी सुभाष देसाई शिवसेना नेते यांनी देखील जाहीर केलेले. पण उमेदवारीचा निर्णय हा आमच्या पातळीवर नव्हे तर पक्ष नेतृत्व जाहीर करेल असं म्हणत बारणेंची उमेदवारी निश्चित नसल्याचं बापटांनी स्पष्ट केलंय. अशी आपल्याला विनंती करतो. परवानगी घेऊन गेलेत बाहेरच्या कामाकरता 2 दिवस आधी माझी. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना युतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अशातच आज पार पडलेल्या युतीच्या बैठकीतील या घडामोडी पार्थच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जातीय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवाद हे सध्याचं आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येतील. त्याचा फायदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेसाठी होईल असं प्रतिपादन मेजर जनरल संजू शर्मा यांनी केलंय. भारत आणि आफ्रिका खंडातील 17 देश यांच्यातील FINDEX 19 या लष्करी सरावाला आज पुण्यात सुरुवात झाली आहे. हा सराव 10 दिवस चालणार असून भूसुरुंग निकामी करणं आणि शांतता प्रस्थापित करणं हा या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे. पुण्यात औंध आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा सराव होणार आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन असणार आहे. या लष्करी सरावात सेनेगल, नायजेरिया, इजिप्त, सुदान, युगांडा, इथिओपिया, घाना, झिम्बाब्वे, केनिया, निजर आदी देश सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असताना शिवसेनेकडून मात्र श्रीरंग बारणे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यातच लक्ष्मण जगताप भाजपसाठी मतदारसंघ सोडण्यास प्रयत्नशील आहेत, पण अजूनही त्यांना त्यात यश आलेलं नाही. त्यामुळे भावाला शिवसेनेत पाठवत उमेदवार बनवण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर या अफवांचा बाजार गरम झालाय. राष्ट्रवादीचा उमेदवार पार्थ पवार यांच्या विरोधात मावळच्या रिंगणात उतरवायचं कोणाला असा प्रश्न भाजप आणि शिवसेनेला पडलाय. खासदार श्रीरंग बारणे तर आपल्या प्रचाराला देखील लागले असून भेटीगाठी घेत प्रचारसभा घेत आहेत, मात्र अद्याप ही कोणतीही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे आप्पा बारणे यांचा अपेक्षाभंग होणार की भाजपला शिवसेनेची सादे शहराध्यक्षाला सावरासावर करावे लागेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आता यात किती तथ्य आहे हे सांगता येत नसलं तरी यातली एकही अफवा जर खरी ठरली तर मावळची निवडणूक आणखीन रंगतदार होणार यात शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. प्रा फाउंडेशन आणि टोटल इव्हेंट्स यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी मी माझी घेतली भरारी पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हॉर्स राइडिंग, स्केटिंग यासारख्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून समाजातील सामान्य विद्यार्थ्यांना अथवा विशेष विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केलेलं कार्य, पुरुषांना मान देणारी प्रथा मोडून काढत मंदिरावर महिला विश्वस्त बनवण्यासाठी केलेला संघर्ष, वस्तीतील मुलांना शैक्षणिक कौशल्याने प्रगत करण्यासाठी तसेच तेथील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केलेलं कार्य, शेती, वेल्डिंग, गवंडी काम अशा पुरुषांची कामे असलेल्या पारंपरिक विचारसरणीला छेद देत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न, अशा संघर्षमय प्रवासाद्वारे पुण्यातील महिलांनी उत्तुंग भरारी घेत यशाचं शिखर गाठलंय. यावेळी लिजत पापडचे संचालक सुरेश कोते, मनशक्ती केंद्राचे प्रमुख दत्ता कोहिनकर, प्रा फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर प्राजक्ता कोपळकर आदी मान्यवर उपस्थित होते. आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे फाउंडेशनच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना अलवासा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद यांच्या जीवनचरित्राचे पहिले अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि जाधवर इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर सुधाकर जाधवर, झील एज्युकेशन सोसायटीचे MD जयेश काटकर, इंडिया TV वृत्तवाहिनीचे ब्युरोचे अजय कांबळे, अभिनेते आलोक राजवाडे, गीतकार प्रशांत इंगोले, KIFS चे रोहित शिंदे यांना अलवसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. कला, शिक्षण, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यात या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आल्यामुळे जबाबदारी वाढल्याचं मत यावेळी पत्रकार अजय कांबळे यांनी व्यक्त केलंय. आभारी आहे की त्यांनी मला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाच्या नावाने हा मला एक पुरस्कार मिळाला. कुठे ना कुठे नक्कीच एक मोठी जबाबदारी पण वाढली आणि एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास पण वाढला. आज मंचावरती बरेच मान्यवर उपस्थित आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातले, एक अनोखा संगम इथं बघायला मिळालंय. कला, शिक्षण, विचारवंत आहेत आणि राजकारण आणि चित्रपट या सर्व क्षेत्रातली मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये मी आज उपस्थित आहे आणि मेन आपण सर्वांना ज्यांना ऐकलं उत्सुक आहात ते लवकर तुमच्यासमोर बोलतील. परंतु या निमित्ताने दोन शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितोय की अलवासा फाउंडेशन बाबत जर सांगायचं म्हटलं तर हा एक कॉलेजचा एक कट्टा म्हणण्यापेक्षा त्या कट्ट्यावर निर्माण झालेली संस्था. कट्ट्यावर अनेक चर्चा होतात, अनेक विषयांवरती चर्चा होते, त्याच्यात निरसन होतं किंवा माहीत नाही. परंतु अलवासा फाउंडेशन जे आम्ही कॉलेजबरोबर शंकर असू द्या, सोमनाथ, खाली अंबादास आहे, दत्ता आहे, सोमनाथ, हे सगळे जी मित्र आहेत या मित्रांनी एक वेगळं विधायक काम हातामध्ये घेतलंय. लवजींच्या नावाचा उल्लेख या संघटनेमध्ये करून त्यांच्या विचारांचा खरं प्रसार करण्याचा प्रयत्न या अलवासा फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय. इतकंच नाही तर एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आपण म्हणूया की त्याची पूर्ण भारतभराला उत्सुकता राहील. लहूजींच्या चित्रपटावर जीवनावरती एक चित्रपट येतोय, तो आजपर्यंत झाला नव्हता. मी वैभवजींना पण शुभेच्छा देईल की त्यांनी हा लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण करावा. अलवासा फाउंडेशनच्या वतीने लवकरच आद्य क्रांतिगुरु लहूजी साळवे यांच्या जीवनावर लहूजी नावाचा चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे टीजर आणि पोस्टरचं यावेळी प्रकाशन करण्यात आलंय. जोपर्यंत लेखकांच्या संवेदना जिवंत होत नाही तोपर्यंत तो एक चांगला लेखक होऊ शकत नाही. तसेच एक उत्तम लेखक होण्याकरता चांगली व्यक्ती झाली पाहिजे असं मत राष्ट्रीय चित्रपट संस्थेचे अध्यक्ष बिजेंद्रपाल सिंग यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय फिल्म चित्रपट संस्थेच्या TV विभागाचा पदवी प्रदान समारंभ बिजेंद्रपाल सिंग यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडलाय. यावेळी संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदी मान्यवर उपस्थित होते. FTI मधून अनेक तरुण दिग्दर्शक बाहेर पडले पण चित्रपट असो, TV सिरियल असो, मात्र दिग्दर्शकाची भूमिका महत्वाची असते. त्याला आर्थिक गोष्टींपासून जाहिरातीपर्यंत सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. अशावेळी त्याला अडचण येते. त्यासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून एक वेगळा कॉर्पोरेट निधी उभा करण्यात येत असून तो फक्त FTI विद्यार्थ्यांसाठी असणार आहे असं मत बिजेंद्रपाल सिंग यांनी यावेळी व्यक्त केलंय. कॉर्पोरेट हाऊसेस से प्राइवेट लोगों से हमें कॉर्पस फंड बनाएंगे ओनली फॉर FTI फिल्म और हर साल कम से कम 3-4 crore रुपया जमा करेंगे और टू स्टार्ट विद जो भी अच्छे स्क्रिप्ट लेके आएगा डॉक्यूमेंट्री के लिए, फीचर फिल्म के लिए हम लोग 30-40-50 lakh रुपए उसमें देंगे. डॉक्यूमेंट्रीज के लिए 8-10 lakh रुपए देंगे. अच्छे आइडियाज लेके आइए, वहाँ पे आ गए उसमें हम लोग बीच में नहीं है, एक कमेटी है वो डिसाइड करेगी अच्छा किसका है, पूरा किसका, किसको देना है, आप लोग बनाओ उसको. और एक वेव आएगा इंडिया में जिसमें कि इंडिपेंडेंट डॉक्यूमेंट्रीज बननी शुरू होगी.
बारामती लोकसभेत भाजपचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापटांनी आग पखड उकली आहे. तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, आम्हाला जे म्हणायचे ते आम्ही म्हणू. आमच्याकडे उमेदवार नाही हे खोटे, उलट आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, योग्य वेळी उमेदवार जाहीर करू असं बापटांनी स्पष्ट केलंय. तुम्हाला म्हणायचं असलं तर म्हणा, आम्हाला असं नाही म्हणायचं. उमेदवार मिळत नाही, काय नेमकं झालंय? तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणा, आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही म्हणतो. अशी काही स्थिती नाही, सक्षम उमेदवार आहेत. अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे राजकीयाच्या समोरचा उमेदवार कोण येतो काय येतो असं ठरून देखील उमेदवारी या जाहीर होत असतात. त्यामुळे आमच्याकडे उमेदवार नाही हे खोटं आहे. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, उलट त्यांना मिळत नाही तेवढे आमच्याकडे आहेत, तुम्ही बघताय. आणि त्यामुळे काही नाही, स्थिती चांगली आहे. योग्य वेळेला पक्ष नेतृत्व त्याचा निर्णय घेईल आणि पार्लमेंटरी बोर्ड उमेदवार जाहीर करेल. स्वराज्य मित्र परिवार, जिजामाता पुरस्कार वितरण समिती आणि सर परशुराम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी 23 मार्चला सायंकाळी 6 वाजता शिवजयंती आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हिराबाग चौक ते सर परशुराम महाविद्यालयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गजलक्ष्मी वाद्यपथक, वारकरी संप्रदाय, दिंडी, स्वराज्य रथ यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, पत्रकार हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिजामाता पुरस्कार समिती या संस्थेच्या माध्यमातून मनोजराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेली 18 वर्ष पुण्यामध्ये तिथीची शिवजयंती साजरी केली जाते. या शिवजयंती पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे जे शूर पराक्रमी मावळे सरदार, त्या सर्व सरदारांचे वंशज आवर्जून या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. हेच या पालखी सोहळ्याचं खरं वैशिष्ट्य असतं. हे सर्व वंशज हा पालखी सोहळा आपलाच आहे असं मानून या कार्यामध्ये सहभागी होतात. 23 मार्च या दिवशी शनिवारी सायंकाळी 6 वाजता हिराबागेपासून SP कॉलेजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने साजरा होतो. यामध्ये ढोल लेझिमची पथकं असतात, भजनाचं पथक असतं. यावर्षीच्या या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये ज्या सेनाधिकाऱ्यांनी देशाच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केला, पराक्रम गाजवलेला आहे, आपलं कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, असे माजी सेनाधिकारी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधल्या पराक्रमी योद्ध्यांना आम्ही या सोहळ्यामध्ये आमंत्रित करून एका भव्य रथावर त्यांना विराजमान करून त्यांना वाजत गाजत या सोहळ्यात आम्ही आणणार आहोत. नाळ, आनंदी गोपाळ, वायझेड, चुंबक, मंगलाष्टक, वन्स मोर, राजवाडे अँड सन्स, लग्न पाहावे करून, बाजी, चिंटू 2, हॅपी जर्नी अशा सर्व सुपरहिट मराठी चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलेली रिद्धी महाशब्दे हिच्याशी तिच्या कारकिर्दीविषयी खास संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी तन्मय मेंद्रे यांनी. आनंदी गोपाळ, चुंबक, नाळ, वायझेड यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांना ज्यांनी असोसिएट डिरेक्टर आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. रिद्धी महाशब्दे, नमस्कार रिद्धी. मला तुला असं विचारायला आवडेल की तू या क्षेत्राकडे कशी वळालीस, त्याबद्दल काय सांगशील? या क्षेत्राकडे मी वळायचा माझा असा काही प्लॅन नव्हता. म्हणजे मी शिक्षकच होते तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी कधी या क्षेत्रात काम करू शकेन. पण मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा शिकत होते, मी व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये मास्टर्स डिग्री करत होते, त्या अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून आम्हाला 1 महिन्याची इंटर्नशिप करणं गरजेचं होतं. तर ती मी IME म्हणजे चिंटू 2 ह्या सिनेमासाठी श्रीरंग गोडबोले यांच्या दिग्दर्शकाकडे, हां, इंडियन मॅजिक आयकडे मी त्या संस्थेमध्ये जाऊन मी ती इंटर्नशिप केली होती. त्यानंतर मग मला थोडंसं त्याच्यात एक्सप्लोअर करा असं वाटलं आणि आवड निर्माण झाली आणि मग मग कामातनं मला एकातनं एक संधी मिळत गेली आणि मी इतके फिल्म्स करू शकले.
आतापर्यंत तू कोणत्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहेस त्याविषयी काय सांगशील? माझ्या या जर्नीमध्ये मी सुरुवातीला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होते. त्यामध्ये सगळ्यात पहिले मी ज्या सांगितल्याप्रमाणे चिंटू 2 नावाच्या सिनेमासाठी पहिल्यांदा काम केलं. त्यानंतर लग्न पहावे करून ज्याचे दिग्दर्शक अजय नाईक होते. त्यानंतर मंगलाष्टक वन्स मोर, समीर जोशी त्याचे दिग्दर्शक होते. त्यानंतर हॅपी जर्नी सचिन कुंडलकरांची फिल्म आहे. आणि मग बाजी निखिल महाजन यांची फिल्म आहे. या सगळ्या फिल्मला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर राजवाडे अँड सन्स या सिनेमापासून मी असोसिएट डिरेक्टर पदावरती काम करायला लागले. राजवाडे अँड सन्सचे डिरेक्टर होते सचिन कुंडलकर. त्यानंतर वाय झेड समीर विद्वंस सरांनी डिरेक्ट केलेली फिल्म आहे, त्या फिल्मवर केलं. त्यानंतर नाळ सुधाकर रेड्डी सरांची फिल्म आहे. आणि मग आनंदी गोपाळ पुन्हा एकदा समीर सरांसोबत मी काम केलं. त्यानंतर चैतन्य तामाणेची एक फिल्म सध्या प्रोसेसमध्ये आहे. भारतीय शास्त्रीय संगीतावरती त्यांनी फिल्म केली आहे. त्या फिल्मवरती मी थोडे दिवस काम करत होते. आणि रिसेंटली मी पॉंडिचेरी नावाच्या एका फिल्मवरती काम केलं. मला तुला तेच विचारायला आवडेल की तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत आणि त्यानंतर आनंदी गोपाळविषयीचा अनुभव तू काय सांगशील? आगामी चित्रपटांमध्ये माझी चैतन्य तामाणे या दिग्दर्शकासोबत एक फिल्म माझी, म्हणजे मी त्याला मदत करायला गेले होते. मी याचं उत्तर परत देते, सॉरी. ओके, आगामी चित्रपटांमध्ये मी सांगू शकेन की चैतन्य तामाणे या दिग्दर्शकाची एक फिल्म येते भारतीय शास्त्रीय संगीतावरती. त्या फिल्मवरती मी थोडे दिवस काम केलं. आणि सचिन कुंडलकर पॉंडिचेरी नावाची एक फिल्म डिरेक्ट करत आहेत. तर त्या फिल्मसाठी मी जस्ट आत्ता शूट संपून आली आहे. तर हे दोन चित्रपट माझे येतील. आणि आनंदी गोपाळचा अनुभव, माझं बऱ्यापैकी माझी खूप जास्त डेव्हलपमेंट झाली या फिल्ममध्ये. मी गेले 2 वर्ष ह्याच्यावरती काम करत होते. आणि आनंदीबाईंचा अभ्यास करता करता किंवा त्यांच्या आजूबाजूची लोकं जशी आम्ही अभ्यासत गेलो तशी तशी मला मोटिवेशन मिळत गेलं आणि मी इन्स्पायर होत गेले. त्यातनं खूप गोष्टी आपल्या काळाबद्दलच्या, आपल्या कल्चरबद्दलच्या गोष्टी मला जास्त कळाल्या. आणि ह्या गोष्टी माहीत असणं माझ्यासाठी किती गरजेचं होतं हे मला कळलं आणि ह्याचा मला खूप जास्त उपयोग होतो आहे. आणि आनंदीबाई यांच्यावर तुम्ही जो आनंदी गोपाळ चित्रपट काढला तर त्यासाठी काही पुस्तकं किंवा काही कादंबरी उपलब्ध होती का, किंवा कसा साधारण तो प्रवास होता एक दिग्दर्शिका म्हणून, त्याविषयी तू काय सांगशील? दिग्दर्शनासाठी उपयुक्त ठरण्यासाठी आम्ही जो रिसर्च केला त्याच्यामध्ये श्रीजा जोशींची एक कादंबरी आनंदी गोपाळ नावाचीच ती आम्ही वाचली होती. त्यानंतर अंजली कीर्तने ह्यांचं काळ आणि कर्तव्य नावाचं एक पुस्तक बाजारात अवेलेबल आहे. त्यांनी ते खूप चांगली डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. त्यांनी ते कथारूपात नाही आहेत पण त्यांनी सगळ्या घटना व्यवस्थित डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही बरेचसे कागदपत्र त्यांच्या, म्हणजे टिळक होते आजूबाजूला किंवा टागोर होते किंवा अजून पंडित रमाबाई रानडे होत्या, सावित्रीबाई होत्या, ह्या सगळ्यांबद्दल आम्ही वाचलं. त्या काळातले पेपर्स आणि त्यांचे काय काय कव्हर केले होते त्या गोष्टी पाहिल्या. मला असं विचारायला आवडेल की आनंदी गोपाळ या चित्रपटाकडे मी सारखी येते कारण तो अजूनही थिएटरमध्ये खूप गाजतो आहे. तर आनंदी गोपाळ या चित्रपटाविषयीच्या शूटविषयीच्या काही आठवणी तुला आमच्या दिनमानबरोबर शेअर करायला आवडतील का? आनंदी गोपाळचं सगळ्यात महत्त्वाचं एक मुद्दा असा होता की त्याचा काळ आपण 1885 दाखवत होतो. तर आज ती फिल्म शूट करणं हे खूप जास्त चॅलेंजिंग होतं कारण 1885 पत्रे नव्हते, रबर नव्हतं, कुठल्या प्लास्टिक नव्हतं. तर ह्या अशा रिअल लोकेशन्स, आम्ही सगळी सिनेमांचं शूटिंग आम्ही रिअल लोकेशन्सवरती केलं आहे, सेट बांधलेले नाही आहेत. तर कुठल्या, आता समजा जे रस्त्यावरती होत आहेत सीन, बऱ्याचशा गोष्टी रस्त्या, कोल्हापूर मार्केटमध्ये जेव्हा जातो तर त्या आम्हाला खूप गोष्टी तिथल्या, आम्ही जी प्रत्येक माणूस तिथे जो उपस्थित आहे तो आम्ही बनवलेला माणूस आहे. म्हणजे त्याला कपडे दिलेले आहेत, त्याचा मेकअप केला आहे, त्याचं हेअर केलं आहे, त्याला पागोटं द्यायचं का त्याला धोतर द्यायचं का त्याला सूट द्यायचा का पॅन्ट द्यायची का त्याची चप्पल कुठल्या रंगाची असेल कुठली असेल हे, किंवा बाईसाठी पण त्या काळातली बाई तयार केलेली. आत्ता ह्यापैकी म्हणजे लोकांच्या अंगावर टॅटू असतात, हेअरकट मॉडर्न असतात. दोन युद्ध, आपली दोन्ही महायुद्ध झाली नव्हती, त्याच्या आधीचा पॉलिटिकल काळ तो होता.
त्यावेळी इंग्रजांचे आणि आपले संबंध चांगले होते किंवा मुस्लिम आणि आपल्यात संबंध खूप चांगले होते. तर ही सगळी सामाजिक आम्हाला सगळं उभं करण्यासाठी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा ही जो लोकं होतीच, त्याच्यानंतर वायर्स होत्या खूप जास्त, त्या आम्ही काढाव्या लागलेल्या. आम्ही बऱ्याचशा घरांचे पत्रे आम्ही झाकलेत गवतानी, किंवा खूप ठिकाणी पारावरती पण आपल्या इथे सिमेंट केले तर आम्ही सगळे मातीने लेपलेत गोष्टी, किंवा त्या काळातल्या रेफरन्सच्या काही बातम्या आम्ही बॅकग्राऊंडमध्ये लिहिलेल्या आहेत की सैन्य भरती आहे, चालू आहे वगैरे, अशा खूप बातम्या आम्ही तयार केल्या आहेत. किंवा बैलगाड्या आत्ताच्या आपल्याकडे मेटलच्या आहेत, त्यावेळी लाकडी असायच्या, तर बैलगाड्या बनवल्या गेल्या, बैलांच्या इथे रंग दिले असतात शिंगांवरती ते काढले, अशा खूप छोट्या 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 गोष्टींवरती, जेणेकरून तुम्हाला असं आत्ता वाटतं की आम्ही त्या गाळात गेल्यासारखं वाटतंय, तो काळ आम्ही अख्खा तयार केला. तो आम्ही सगळे भारतात शूट करताना, जॉर्जियामध्ये जेव्हा आम्ही गेलो आउट ऑफ इंडिया, करेक्ट, आम्ही भारताबाहेर जाऊन तिथल्या म्हणजे आनंदीबाईंचा अमेरिकेचा भाग शूट करायला आम्ही गेलो होतो. तिथे आमच्यासाठी आम्ही इथनं 5 जणांची टीम गेलेलो फक्त, बाकी सगळे युनिट आम्ही तिकडनं तयार केलं होतं. तर युरोपियन कल्चरनी काम करणं आणि त्यांना 1885 भारतातला समजवून सांगणं हे सगळ्यात मोठं टास्क होतं, कारण त्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे, त्यांना आपला इतिहास एवढा माहीत नाही आहे. तो त्यांच्याकडून आपल्या इतिहासाप्रमाणे आपल्या रेफरन्सेसप्रमाणे काम करून घेणं, आणि भाषेचा प्रॉब्लेम होता, त्यांना जॉर्जियन भाषा येत होती, आम्हाला इंग्लिश येत होती पण त्यांना सगळ्याच युनिटला इंग्लिश येत नव्हती. सो अशा परिस्थितीत आम्ही जाऊन तिकडे ते सगळं तयार केलं. त्यांना थंडी दाखवायची होती, थंडी भयंकर होती जी आपल्याला सहन होणार नव्हती. सो खूप चॅलेंजिंग काम होतं ते सगळं करणं. कुठलाही चित्रपट असू दे, मग तो मराठी चित्रपट असो वा हिंदी चित्रपट असो, त्यामध्ये भारताबाहेर आणि भारतामध्ये अत्यंत खंबीरपणाने सहाय्यक दिग्दर्शक किंवा असोसिएट डिरेक्टर, असिस्टंट डिरेक्टर ही पोस्ट सांभाळत त्या चित्रपटाचे पैलू, त्या चित्रपटाचे बारकावे हे सगळे बघत त्या चित्रपटाला न्यायापर्यंत नेणारी रिद्धी महाशब्दे हिच्याशी आपण बातचीत केली. पुण्यातील पिंपळेगुरु परिसरातून नागा चावडाला अटक करण्यात आली आहे. नागा चावडाकडून महागड्या ब्रँडच्या जवळपास 1000 रिकाम्या बाटल्या, प्लॅनिंगसाठी लागणारं झाकण, तसेच वेगवेगळे मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांचे बनावट स्टिकर्स पुणे उत्पादन विभागाने जप्त केले आहेत. मद्य तयार करणाऱ्या आरोपीला पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. नागा चावडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे जॉनी वॉकर. शिवास, रिगल जेक, डॅनियल अशा विविध महागड्या ब्रँडची भेसळयुक्त मद्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. लोकसभा निवडणूक 2019 या अनुषंगाने निरीक्षक राज्यसमोर भरारी पथक क्रमांक 1 याने यंदा मिळालेल्या बातमीदारामार्फत पिंपळेगुरु येथे 1 इसम बनावट स्कॉच मद्याची विक्री करतो असे समजल्यावरून मी व माझे वरिष्ठ श्री पवारसाहेब व आमचा स्टाफ असे मिळून सकाळी साधारणतः 12 दरम्यान पिंपळेगुरु येथे सापळा लावला असता दुपार 3-4 दरम्यान 1 इसम दुचाकीवरनं आला व त्याला आम्हाला संशय खबऱ्याने मिळती जुळती बातमीनुसार सांगितल्यानुसार वर्णनाचा त्याला थांबून त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 1000 लिटर क्षमतेच्या 2 बनावट स्कॉचच्या बाटल्या मिळू आल्या. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नागा डावा चावडा असे सांगितले व राहणार पिंपळेगुरु तालुका हवेली असे सांगितले. रुपयापासून ते 35,000 रुपये किमतीचा भेसळयुक्त मद्य नागा चावडाकडून जप्त करण्यात आलाय. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना नागा चावडा भेसळयुक्त मद्य विकत असल्याचं तपासात उघडकीस आलंय. राज्यात बनावट भेसळयुक्त मद्य विक्री केल्यामुळे अनेकांचा जीव जातोय, त्यामुळे बनावट भेसळयुक्त मद्य तयार करणारे कारखाने शोधून काढणं आणि त्यांचा नायनाट करण्याचं मोठं आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांच्या गंभीर चुकांमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे चुकीचे निकाल देण्यात आले असल्याचं डॉक्टर अनिकेत खांडेकर आणि प्राध्यापक कमल किशोर अटल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील अत्यंत नामांकित विद्यापीठ आहे, परंतु सध्या तेथील काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे तेथील विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यांचे संपूर्ण निकाल हे चुकलेले आहेत आणि याची कल्पना विद्यापीठाला मागील 1 वर्षापासून वारंवार तोंडी व लेखी हे देत आलेलो आहे. कुलगुरु कुलपती या सर्वांना या संदर्भातली माहिती आपण दिलेली आहे, परंतु अद्याप आपल्याला या संदर्भात काहीच
कळालेलं नाही. हां, पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये जे गुण मिळतात त्या गुणांचे जे ग्रेडमध्ये कन्वर्जन होतं ते कन्वर्जन आणि अंडर ग्रॅज्युएटला गुण मिळतात त्याचं जे कन्वर्जन ग्रेड पॉईंटमध्ये आहे यामध्ये फरक आहे. त्यामुळे चुकीच्या ग्रेड्स ज्या की ए प्लस बी प्लस सारख्या ग्रेड्स ह्या अंडर ग्रॅज्युएटसाठी नसतानाच त्या गुणपत्रिकेवर आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण निकाल चुकलेले आहेत. 2015-16 पासून विद्यापीठाने अभियांत्रिकी पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी श्रेयांक पद्धतीची नियमावली लागू केली, परंतु या नियमावलीची अंमलबजावणी न करता 2015-16 प्रथम सत्रापासून 2018-19 प्रथम सत्रापर्यंत अशा 7 परीक्षकांचे चुकीचे निकाल जाहीर केले आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभेत बारणे जगतापवर जाहीरपणे उघड. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी व्हावी, नीलम गोरेंची मागणी. दुचाकी स्वारी युतीला अडून भरसते तिच्याबरोबर अश्लील वर्तन, दोन आरोपींना केली पोलीस. आणि मावळ लोकसभेतील भाजप शिवसेनेची बैठक अनेक अंगाने चर्चे. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.